नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। नेक्स्ट आपण काय बघायचं आहे बघा या पार्ट मध्ये, तर क्वेश्चन नंबर 4 हा बघायचा आहे। तर क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटरमिनंट। तुम्हाला डिटरमिनंट दिलेले आहेत आणि त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत। बघा पहिला क्वेश्चन आपण काय दिलेला आहे बघा, फर्स्ट 4237 हा डिटरमिनंट दिलेला आहे। आता या डिटरमिनंटचं सोल्यूशन काय येईल बघा, मी दिलेला डिटरमिनंट पुन्हा लिहिते 4237 इज इक्वल टू, डिटरमिनंट आपण कसं सॉल्व्ह करतो बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन ने सॉल्व्ह करतो। काय येईल आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 × 7 − 3 × 2 मल्टिप्लिकेशन काय येतं बघा, 4 × 7 = 28 − 3 × 2 = 6 अँड 28 − 6 = 22 मीन्स सोल्युशन ऑफ दिस डिटरमिनंट इज 22। नाऊ क्वेश्चन नंबर टू मध्ये काय केलेलं आहे बघा, डिटर्मिनंट काय दिलं आहे, 5 − 3 − 2 = 1। ओके, याचं सुद्धा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया। सोल्युशन काय येतं बघा, मी डिटर्मिनंट ऍज इट इज लिहून घेते, 5 − 3 − 2 = 1। ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला हवं, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतं, 5 × 1 −2 × −3 − −2 × −3। ओके, आता काय येतं बघा मल्टिप्लिकेशन, 5 × 1 = 5 −2 × −3 −−2 × 3 = 6 मीन्स 5 − 6 = 1 अँड साइन ऑफ द ग्रेटर नंबर मीन्स सोल्युशन ऑफ दिस डिटर्मिनंट इज −1। ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, 3 − 1 = 4। ओके, डिटर्मिनंट दिला आहे 3 − 1 = 4, याचं सोल्युशन बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल, मी पुन्हा लिहिते डिटर्मिनंट 3 − 1 = 4। आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल बघा, 3 × 4 − −1 × 1 काय येणार आहे, 3 × 4 = 3, 4 = 12 −1 × 1 = −1। नाऊ −−+ मीन्स 12 + 1 = 13 सोल्युशन ऑफ दिस डिटर्मिनंट इज 30। अशा पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय केलेलं आहे, तिन्ही डिटर्मिनंटचं सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड। क्रॅमर्स मेथडने आपल्याला ही नेक्स्ट इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन इज 6x − 3y = −10, 3x + 5y − 8 = 0। हे आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही आता आपल्याला काय करायची आहेत, क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायची आहेत। फर्स्ट हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, पण हे इक्वेशन काय नाही आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे, म्हणून मी हे इक्वेशन काय करणार आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे। काय आहे बघा सोल्युशन मध्ये, गिव्हन इक्वेशन्स आर 6x − 3y = −10, कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1 आणि हे मी काय करणार आहे, माझ्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेते। स्टँडर्ड फॉर्म काय आहे बघा आपला, ax + by = c। तर आता इथं एक्स आहे, ए एक्स आहे, प्लस बी वाय आहे, सी काय करायला पाहिजे आपला, आरएचएस ला असायला पाहिजे। तर इथं काय येणार आहे, ए तिकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल, म्हणजेच काय येईल स्टँडर्ड फॉर्म मध्ये, 3x + 5y = 8, कॉल दिस इज इक्वेशन नंबर 2। ओके, इक्वेशन नंबर 2 आलेला आहे। नाउ कम्पेअर दिस इक्वेशन विथ अवर स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्मशी आपण कम्पेअर करूया। स्टँडर्ड फॉर्म काय आहे बघा आपला, स्टँडर्ड फॉर्म इज ax + by = c, हा काय आहे आपला स्टँडर्ड फॉर्म आहे। त्याच्यावरून ए बी सी च्या व्हॅल्यूज घेऊया, या इक्वेशन मध्ये काय येईल बघा, मी ए वन लिहिते, ए वन इज इक्वल्स टू काय येणार आहे, 6 येईल। नेक्स्ट बी वन काय येईल, आता आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये बी ची साईन काय असते, प्लस असते, पण इथं काय आहे, मायनस आहे, म्हणजे बी वन ची व्हॅल्यू काय येणार आहे, −3 येईल। अँड सी वन इज इक्वल्स टू व्हॉट, −10। नाऊ कम्पेअर सेकंड इक्वेशन, सेकंड इक्वेशन मध्ये ए टू बी लिहिते, ए टू ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, 3 येईल। नेक्स्ट बी टू काय येणार आहे आपला, 5 येईल। आणि सी टू काय येणार आहे, 8 येणार आहे।
A1 A2 B1 B2 C1 C2 फॉर्म आउट करून घेतलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, आपले क्रॅमर्स रूल ने आपण काय करतो, DDX DY हे डिटरमिनेंट फॉर्म आउट करतो। आता डी डिटरमिनेंट काय येतो बघा, डी डिटरमिनेंट म्हणजे काय घ्यायचं आहे, आपला जे काही माझे व्हेरिएबल आहेत त्यांचे कोएफिशिएंट्स घ्यायचे आहेत। म्हणजे काय असतो डी डिटरमिनेंट, A1 A2 B1 B2 काय येईल बघा, डी डिटरमिनेंट सॉल्व करा, व्हॅल्यू पुट अप करा। A1 काय आहे, 6 आहे, A2 3 आहे, B1 -3, B2 5। सॉल्व करा हा डिटरमिनेंट काय येतो बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6 × 5 -3 × 3 काय येईल मल्टिप्लिकेशन, 6 × 5 = 30 -3 × 3 = -9 30 ± ± +9 = 39 डी डिटरमिनेंट ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, 39 आलेली आहे। नेक्स्ट आपण काय करायचं आहे, डीएक्स डिटरमिनेंट फॉर्म आउट करायचं आहे। डीएक्स डिटरमिनेंट फॉर्म आउट करण्यासाठी आपण काय करतो, जे काही एक्स चे कोएफिशिएंट्स आहेत म्हणजे A1 A2 हे आपण घेत नाही, घेताना काय करतो वाय चे आणि कॉन्स्टंट घेतो। म्हणजे पहिले कोण घ्यायचे आहेत, कॉन्स्टंट टर्म्स घ्यायचे आहेत, C1 C2, नेक्स्ट काय येईल कॉलम B1 B2 येणार। काय येतो बघा, व्हॅल्यू पुट अप करा, C1 C2 काय आहे -10 8 आहे, B1 B2 काय आहे -3 5। डिटरमिनेंट सॉल्व करूया, काय येतो बघा डिटरमिनेंट, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, -10 × 5 -3 × 8 ओके। काय येईल बघा, -10 × 5 = -50 -3 × 8 8 × 3 = 24 साइन कोणता आहे मायनस आहे। डीएक्स काय येईल बघा आपला, डीएक्स इज इक्वल्स टू -50 हे काय होईल, मायनस मायनस गेट प्लस, प्लस 24 प्लस, सॉरी मायनस प्लस इज मायनस, म्हणजे दोघांची काय होईल सबट्रॅक्शन होईल आणि साइन काय येणार आहे, ग्रेटर नंबरचं साइन येणार आहे। -50 × 24 = 26 अँड साइन काय येईल मायनस येणार आहे। डीएक्स काय आलेला आहे आपला, 26 आलेला आहे। नाऊ डी वाय डिटर्मिनंट आपण फॉर्म आउट करायचा आहे। डी वाय डिटर्मिनंट कसा फॉर्म आउट करतो बघा, आपण घेताना काय घ्यायचं आहे, वाय चे कोएफिशिएंट इलिमिनेट करायचे आहे। म्हणजे काय होणार आहे, B1 B2 घ्यायचं नाही, काय येईल A1 A2 C1 C2 येणार आहे। व्हॅल्यू पुट अप करूया, A1 A2 काय आहे 6 3 अँड C1 C2 इज -10 8 ओके। क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, काय येतं बघा, 6 × 8 -10 × 3 काय येईल बघा मल्टिप्लिकेशन, 6 × 8 6 × 8 = 48 -10 × 3 = -30 अगेन 48 मायनस मायनस प्लस मीन्स 48 +30 = 78 डीवाय काय येईल आपला, 78 येणार आहे। नाऊ बाय क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल ने आपण काय करतो, x = dx/d एक्स ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो, dx/d ने। dx काय आहे माझा, -26 आहे आणि d काय आहे 39 आहे। आता हे आपण काय करायला, डिवायडेशन करायचं, डिवायडेशन होत नसेल तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं म्हणजे काय होईल, इथं दोघांनाही काय होतं 13 ने डिवाइड होतं, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल -2/3 याच्या पुढे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येत नाही, त्यामुळे याचं एक्सचं सोल्युशन काय राहील -2/3 येणार आहे। नेक्स्ट y = dy/dy असतो, dy काय आहे आपला 78 आहे, डिवाइडेड बाय d काय आहे 39 आहे, 78 / 39 = 2 मीन्स अवर फायनल सोल्युशन xy = -2/3 अँड हे काय येणार आहे, xy चं सोल्युशन येणार आहे।
पहिला काय करायचे आहे, दिलेली इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणल्यानंतर त्याचं कंपेरिजन काय करायचं स्टँडर्ड फॉर्मशी करून A1 A2 B1 B2 C1 C2 हे कोएफिशिएंट्स आपण लिहून घ्यायचे आहेत. कोएफिशिएंट लिहून घेतल्यानंतर डी डिटर्मिनंट आपल्याला माहित आहे A1 A2 B1 B2 असतो, तो क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या सहाय्याने डिटर्मिनंट ची व्हॅल्यू फाइंड आउट करा डी ची. नेक्स्ट डीएक्स काय असतो, C1 C2 B1 B2 असतो, डीएक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. डीवाय काय असतो, A1 A2 C1 C2 डीवाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे. आणि क्रॅमर्स रूल ने आपल्याला माहित आहे एक्स इज इक्वल्स टू व्हॉट डीएक्स बाय डी अँड वाय इज इक्वल्स टू व्हॉट डीवाय बाय डी. पुटअप करून काय करायचं आहे, डिवायडेशन करायचं आहे. जितकं तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल तितकं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, 4m मायनस 2n इज इक्वल्स टू मायनस 4, 4m प्लस 3n इज इक्वल्स टू 16. दोन इक्वेशन दिलेले आहेत, या ऑलरेडी आपल्या काय आहेत स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, त्याच्यामुळे सोल्युशन बघा काय येईल. बघा सोल्युशन मध्ये गिव्हन इक्वेशन काय आहे, 4m मायनस 2n इज इक्वल्स टू मायनस 4. मी इथं त्याला इक्वेशन नंबर 1 देते, तुम्ही आन्सर मध्ये लिहिताना गिव्हन लिहून पुन्हा इक्वेशन लिहायची आहे. नेक्स्ट आहे 4m प्लस 3n इज इक्वल्स टू 16, कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 2. ओके, नाउ वी नो अवर स्टँडर्ड फॉर्म. व्हॉट इज स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म इज एक्स प्लस बीवाय इज इक्वल्स टू सी. ओके, आता आपली दोन इक्वेशन या इक्वेशनशी कम्पेअर करूया. काय येणार आहे बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये ए वन काय येईल 4, बी वन काय येईल बघा, बी चा साइन कोणता आहे प्लस आहे, इथं मायनस असल्यामुळे बी वन काय येणार आहे मायनस 2 येईल, सी वन काय येणार आहे मायनस 4 येणार आहे. नाउ कम्पेअर सेकंड इक्वेशन, सेकंड इक्वेशन वरून ए टू काय येईल बघा 4 येणार आहे, बी टू काय येणार आहे 3 येईल अँड सी टू इज 16. ओके, ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू फॉर्म आउट करून घेतलेला आहे. आता आपण काय करायचे आहेत, आपले डिटर्मिनंट फॉर्म आउट करायचे आहेत. कोणते डिटर्मिनंट, डी डीएक्स अँड डी वाय. ओके, फर्स्टली मी डी डिटर्मिनंट फॉर्म आउट करून घेते. डी डिटर्मिनंट काय असतो, ए वन ए टू बी वन बी टू. सॉल्व्ह करूया, ए वन ए टू बी वन बी टू च्या व्हॅल्यू पुट अप करूया. काय आहे बघा, 4 मायनस 2. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा काय येईल, 4 × 3 मायनस मायनस 2 × 4 मायनस 2 × 4 काय येईल बघा, 4 × 3 4 × 3 = 12 मायनस मायनस 2 × 4 मीन्स मायनस 8. 12 मायनस मायनस प्लस 12 + 8 इज इक्वल्स टू व्हॉट 20. मीन्स व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू व्हॉट 20. नेक्स्ट आपल्याला डीएक्स डिटर्मिनंट फॉर्म आउट करायचा आहे, पण इथं काय केलेलं आहे ते बघा, आपल्याला व्हेरिएबल एम आणि एन दिलेले आहेत, त्यामुळे आपण आता डीएक्सच्या जागी एक्सच्या जागी काय घ्यायचं आहे, एम घ्यायचं आहे. म्हणजे मी इथं काय करणार आहे, डीएम डिटर्मिनंट फॉर्म आउट करणार आहे. डिटर्मिनंट सेमच राहील, व्हॅल्यू तशाच येतील, फक्त व्हेरिएबल चेंज झालेला आहे. डीएम साठी काय करायला पाहिजे बघा, एमचे कोएफिशियंट्स आपण घ्यायचे नाहीत, त्याच्या जागी फक्त काय करायचे आहे, कॉन्स्टंटचे कोएफिशियंट पुटअप करायचे आहेत. म्हणजे काय येईल, सी वन सी टू बी वन बी टू येणार आहे. व्हॅल्यू पुटअप करूया, सी वन सी टू काय आहे बघा, मायनस 4 × 16 बी वन बी टू इज मायनस 2 × 3. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतं बघा, मायनस 4 × 3 मायनस मायनस 2 × 16. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, मायनस 4 × 3 इज मायनस 12 मायनस मायनस 2 × 16 इज मायनस 32. ओके, नाउ मायनस 12 मायनस 12 मायनस मायनस गेट प्लस प्लस 32 मायनस 12 प्लस 32 मायनस प्लस इज मायनस, म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल, पण साईन काय येणार आहे, ग्रेटर नंबरचं येणार आहे. 32 मायनस 12 इज इक्वल्स टू व्हॉट 20, म्हणजे आपला डीएम डिटर्मिनंट काय आलेला आहे, 20 आलेला आहे. नाउ फॉर्म आउट द डिटर्मिनंट डी वाय, पण वायच्या जागी तो कोएफिशियंट काय आहे, एन आहे, म्हणून मी डिटर्मिनंट कोणता घेणार आहे, डीएन घेणार आहे. डीएन डिटर्मिनंट साठी काय करायचे आहे, जे काही एनचे कोएफिशियंट आहेत त्याच्या जागी फक्त कॉन्स्टंट
कॉन्स्टंट कोएफिशिएंट पुटअप करायचे आहेत. काय आहे बघा डिटरमिनंट, a1 a2 c1 c2. a1 a2 काय आहे आपला 4 4, c1 c2 इज -4 16. नाउ सॉल्व दिस डिटरमिनंट, काय आहे क्रॉस मल्टीप्लिकेशन, 4 into 16 minus minus 4 into 4. Okay, determinant solution ka hai baga, 4 into 16 is equals to what? 64 minus minus 4 into 4 means minus 16. Now 64 minus minus plus 16. 64 plus 16 is equals to what? 80. Dn determinant काय आला हे माझा 80 आलेला आहे. dm फॉर्म आउट केले घेतलेले आहेत आपण. नाउ बाय आवर क्रॅमर्स रूल ने काय होतं बघा, आता मला काय व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे, m ची करायचे आहे, म्हणजे m इज इक्वल्स टू व्हाट? dm बाय d. dm काय आहे आपला 20 आहे, d काय आहे 20 आहे, 20 बाय 20 इज इक्वल्स टू 1. m ची व्हॅल्यू काय आली आहे, y 1 आलेली आहे. नेक्स्ट n इज इक्वल्स टू व्हाट? dn बाय d. dn काय आहे आपला 40 आहे, d 20 आहे, सॉरी 80 आहे dn, 80 बाय 20 इज इक्वल्स टू व्हाट? 4. देयरफॉर फायनल सोल्यूशन mn इज इक्वल्स टू व्हाट? 1 4. या इक्वेशन मध्ये काय आहे बघा, फक्त आपल्याला एक्स आणि वाय जे व्हेरिएबल आहेत ते यम आणि एन ने रिप्लेस केलेले आहेत, म्हणून आपण सुद्धा काय करायचं, डीएक्स डीवाय फाइंड आउट न करता काय करायचं आहे, डीएम आणि डीएन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन तेच, सॉरी मेथड तीच राहणार आहे, फक्त व्हेरिएबल चेंज झालेले आहेत. एक्सच्या वेळी काय करतो आपण, डीएक्स बाय डी घेतो, आता यमच्या वेळी काय येणार आहे, डीएम बाय डी येईल, एनच्या वेळी काय येणार आहे, डीएन बाय डी येणार आहे. डिटर्मिनंट एज इट इज राहणार आहे, फक्त आपला व्हेरिएबल चेंज होणार आहे. क्वेश्चन नंबर 3 3x - 2y इज इक्वल्स टू 5/2. 1/3x + 3y इज इक्वल्स टू -4/3. ओके, दिलेलं इक्वेशन आहे. आता हे काय आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, पण इथं काय आहे माझा फ्रॅक्शन आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, हे फ्रॅक्शन कॅन्सल आउट करणार आहे. फ्रॅक्शन आउट कॅन्सल आउट करण्यासाठी मी काय करणार आहे बघा, 2 इकडं आरएचएसला माझा 2 काय आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला काय करते इकडे आणते आणि काय करते मल्टीप्लाय करून घेते इकडच्या इक्वेशनला. काय होतं बघा, गिवन इक्वेशन काय आहे, 3x - 2y इज इक्वल्स टू 5/2. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1 अँड 1/3x + 3y इज इक्वल्स टू -4/3. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. काय करणार आहे मी, 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर काय होईल मल्टीप्लाय होईल, म्हणजेच काय होईल 2 × 3x - 2y इज इक्वल्स टू 5. या इक्वेशनला सुद्धा 3 इकडे काय आहे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टीप्लाय होईल, काय येणार आहे बघा, 3 × 1/3x + 3y इज इक्वल्स टू -4. मी काय केलेलं आहे, तिकडचा जो डिवाइड आहे तो इकडे आणून मल्टीप्लाय केलेला आहे. मल्टीप्लाय करा काय येतं बघा, 2 × 3 = 6x - 2 × 2 = 4y इज इक्वल्स टू व्हाट? 5. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 3. नाउ 3 × 1/3 काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय राहणार आहे 1x, म्हणजे काय राहील फक्त x प्लस 3 × 3y इज इक्वल्स टू व्हाट? 9y इज इक्वल्स टू -4. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 4. आता हे आपल्या ax + by इज इक्वल्स टू c च्या फॉर्म मध्ये आलेले आहेत, कोएफिशियंट्स लिहून घेऊया. काय येणार आहेत कोएफिशियंट्स, देअरफोर a1 काय येईल बघा, 6 येईल, b1 काय येणार आहे -4 येणार आहे, c1 काय येईल 5 येईल. नेक्स्ट a2 काय येईल बघा, 1 येणार आहे, b2 काय येईल 9 येईल, आणि c2 काय येणार आहे -4 येणार आहे. a1 a2 b1 b2 c1 c2 घेतलेले आहेत. आता आपण आपला d डिटर्मिनंट फॉर्म आउट करून घेऊया. काय येतो बघा d डिटर्मिनंट, a1 a2 b1 b2 व्हॅल्यू पुट अप करूया. काय आहे a1 a2 6 1, b1 b2 इज -4 9. डिटर्मिनंट सॉल्व करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 6 × 9 -4 × 1. काय तर बघा मल्टिप्लिकेशन, 6 × 9 = 54 - 4 × 1 =
मैनस फोर, फिफ्टी फोर माइनस माइनस गेट प्लस, प्लस फोर इज इक्वल्स टू वॉट 58, मीन्स डी डिटर्मिनेंट इज इक्वल्स टू वॉट 58. नाउ डी एक्स, आता आपल्याला एक्स व्हेरिएबल दिलेला आहे त्यामुळे मी काय करणार आहे डी एक्स डिटर्मिनेंट घेते. डीएक्स डिटर्मिनंट साठी काय करायचे, ए वन ए टू फक्त काय करायचे आहेत आपण सी वन सी टू ने रिप्लेस करायचे आहेत, बी वन बी टू एज इट इज राईट. काय आहे बघा, सी वन सी टू काय आहेत व्हॅल्यू मायनस, सॉरी सी वन काय आहे 5, सी टू आहे मायनस 4, बी वन काय आहे मायनस 4, बी टू आहे 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 5 × 9 मायनस मायनस 4 × −4, 5 × 9, 5 × 9 = 45, मायनस 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 गेट प्लस, मीन्स 4 × 4 = 16, 45 − 16 इज इक्वल्स टू वॉट 29. डीएक्स काय येणार आहे माझा 29 आलेला आहे. नेक्स्ट फॉर्म आउट द डिटर्मिनंट डीवाय, डीवाय इज इक्वल्स टू वॉट, डीवाय साठी काय करायचे, वाय चे कोइफिशियंट्स म्हणजेच कोण, बी वन बी टू कशाने रिप्लेस करणार आहोत आपण, सी वन सी टू ने रिप्लेस करायचे आहे. डिटर्मिनंट काय येतो, ए वन ए टू सी वन सी टू. व्हॅल्यू पुट अप करूया, ए वन ए टू काय आहे आपला 6, 1, सी वन सी टू काय आहे 5 − 4. डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घ्या, काय येईल बघा डिटर्मिनंट 6 × −4 −5 × 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतं बघा, 6 × −4 इज इक्वल्स टू −24 −5 × 1 = 5. मायनस मायनस गेट प्लस, मीन्स 24 + 5 इज इक्वल्स टू वॉट 29. साइन काय येणार आहे, ग्रेटर नंबर चे येणार आहे, म्हणजे आपला डीवाय डिटर्मिनंट काय येणार आहे 29 येणार आहे. नाउ वी फॉर्म आउट डी डी एक्स डी वाय, डी डी एक्स डी वाय आपण डिटर्मिनंट फॉर्म आउट करून घेतलेले आहे. नाउ बाय आवर क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स हियर, एक्स इज इक्वल्स टू वॉट डी एक्स बाय डी, डी एक्स काय आहे आपला 29 आहे, डी काय आहे 58 आहे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणूया, 29/58 इज इक्वल्स टू वॉट 1/2, ओके, मीन्स द सोल्युशन ऑफ व्हेरिएबल एक्स इज इक्वल्स टू वॉट 1/2. नाउ वाय इज इक्वल्स टू वॉट डी वाय बाय डी, डी वाय काय आहे आपला −29 आहे आणि डी काय आहे 58 आहे. −29/58 इज इक्वल्स टू वॉट −1/2. देअरफोर फायनल सोल्युशन एक्स वाय इज इक्वल्स टू वॉट 1/2 −1/2. एक्स वाय चं सोल्युशन काय येणार आहे 1/2 अँड −1/2. सेवन एक्स प्लस 3 वाय इज इक्वल्स टू 15, 12 वाय −5 एक्स इज इक्वल्स टू 39, ओके. गिवन इक्वेशन्स काय आहेत, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे आपण सोल्युशन बघा. सोल्युशन मध्ये काय आहे बघा, गिवन इक्वेशन इज 7x + 3y इज इक्वल्स टू 15, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट 12y −5x इज इक्वल्स टू 39, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. नाउ कम्पेअर दिस इक्वेशन विथ आवर स्टँडर्ड फॉर्म विच इज ax + by इज इक्वल्स टू सी, ओके. त्याच्याशी कम्पेअर केल्यानंतर काय होईल बघा, ए वन इज इक्वल्स टू काय येणार आहे इथं 7 येईल. नेक्स्ट बी वन इज इक्वल्स टू वॉट 3 अँड सी वन इज इक्वल्स टू 50. सेकंड इक्वेशन कम्पेअर करूया, ए टू काय येईल बघा, आता इथं काय आहे 5x आहे, −5x आहे, त्यामुळे काय येईल −5 येईल. बी टू काय आहे, वाय चा कोइफिशियंट कोण आहे 12 आहे, अँड सी टू इज इक्वल्स टू वॉट 39, ओके. ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू फॉर्म आउट करून घेतलेले आहेत. आता आपण आपला डी डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. डी डिटर्मिनंट काय येतो बघा, ए वन ए टू बी वन बी टू, ओके. व्हॅल्यू पुट अप करूया, व्हॅल्यू काय आहेत बघा, ए वन ए टू काय आहे 7 − 5, बी वन बी टू इज 3 = 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतं बघा, 7 × 12 −3 × −5. काय येतं बघा, 7 × 12, 7 × 12 = 84 −3 × −5 = −15. ओके, नेक्स्ट 84
माइनस माइनस गेट प्लस 84 प्लस 15 इज इक्वल्स टू व्हाट 84 प्लस 15 इज इक्वल्स टू 99 म्हणजे डी डिटर्मिनंट ची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 99 आलेली आहे. नाउ फाइंड आउट दी डिटर्मिनंट डीएक्स. डीएक्स डिटर्मिनंट म्हणजे काय येतो बघा, जे काही माझे A1 A2 आहेत ते मी कशाने रिप्लेस करणार आहे, C1 C2 ने रिप्लेस करायचे आहेत, B1 B2 एज इट इज आहे. व्हॅल्यू पुट अप करूया, काय आहे बघा, C1 इथे 15, C2 इज 39, B1 B2 काय आहे 312. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, 15 × 12 माइनस 3 × 39. ओके 15 × 12 मल्टिप्लिकेशन काय येतं बघा, 15 × 12 = 30, 3 = 180. ओके माइनस 3 × 39, 3 × 39 इज 7, 3 × 3 = 9, 1, 1. ओके सबट्रैक्शन काय येईल बघा, 180 - 77 इज इक्वल्स टू 63. डिटर्मिनंट डीएक्स चं सोल्युशन काय येणार आहे आपलं 63 आलेलं आहे. नाउ डिटर्मिनंट डी वाय. डी वाय साठी काय करणार आहे बघा, आपण जे काही आपले वाय चे कोएफिशिएंट्स आहेत ते काय करणार आहे, मी C1 C2 ने रिप्लेस करणार आहे. डी वाय डिटर्मिनंट काय येतो, A1 A2 C1 C2. व्हॅल्यू पुट अप करूया, A1 A2 काय आहे 7 - 5, C1 C2 काय आहे 15 - 39. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, काय येतं बघा, 7 × 39 मायनस 15 × -5. मल्टिप्लिकेशन काय आहे बघा, 7 × 39, 7 9 = 30, 63, 3 and 7 3 = 21 and 6 = 27. 273 minus 55, 15 × -5 is equals to what? -75. 273 minus minus get plus 75 is equals to what? 273 plus 75 is equals to 3848. Means dy determinant काय येणार आहे आपला 348 येणार आहे. डी डी एक्स डी वाय फॉर्म आउट करून घेतलेले आहे. नाउ क्रॅमर्स रूल वरून एक्स इज इक्वल्स टू काय येतो आपला, डीएक्स बाय डी. डीएक्स काय आहे 63 आहे, डी काय आहे 99 आहे. आता याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी दोन्ही नंबरना काय होतं, 9 ने डिवाइड होतं, त्याच्यामुळे याचा सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे, 9 7 = 63, 9 11 = 99. याच्या पुढे हे काय होत नाही, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जात नाही, म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे 7/11 येईल. वाय इज इक्वल्स टू व्हॉट, डी वाय बाय डी. डी वाय काय आहे आपला 348 आहे, डी काय आहे 99 आहे. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय होतं बघा, इथं 3 ने डिवाइड करूया, काय होतं बघा, 348 / 3 इज इक्वल्स टू व्हॉट, 116 / 30. आणि याच्या पुढे हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये येत नाही, त्यामुळे वाय ची व्हॅल्यू काय राहणार आहे, 116 / 30. आणि फायनल सोल्युशन एक्स वाय इज इक्वल्स टू व्हॉट, 7/11 अँड 116/30. हे काय येणार आहे आपलं फायनल सोल्युशन येणार आहे. मी काय केले आहे, कोइफिशियंट्स आपण पहिला फॉर्म आउट करून घ्यायचे, नेक्स्ट डी डी एक्स डी वाय फॉर्म आउट केल्यानंतर आपल्या क्रॅमर्स रूल नुसार एक्स इज इक्वल्स टू डी एक्स बाय डी, वाय इज इक्वल्स टू डी वाय बाय डी. जितकं आपल्याला काय होतं, डिवायडेशन होत नसेल तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये फ्रॅक्शन आणण्याचा प्रयत्न करायचा. फ्रॅक्शन जेव्हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये येणार आहे, तिथंच आपलं काय होणार आहे, सोल्युशन स्टॉप होणार आहे. एक्स प्लस वाय मायनस 8/2 इज इक्वल्स टू एक्स प्लस 2y - 14/3 इज इक्वल्स टू 3x - y / 4.
आता हे दिलेले इक्वेशन काय आहे आपल्या लिनियर फॉर्म मध्ये नाहीये, तर लिनियर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावे पाहिजे बघा, तिन्ही इक्वेशन जे काय आहेत ती कशी आहे इक्वल दिलेली आहेत, तिन्ही इक्वेशन इक्वल दिलेली आहेत म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने काय करू शकतो आपल्या फॉर्म मध्ये इक्वेशन कन्वर्ट करू शकतो। तर आता तीन इक्वेशन आपल्या आपण फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचे आहेत, तर काय करायचे दोन दोन फ्रॅक्शनची पेयर फाइंड आउट करायची, म्हणजे आपण काय करू शकतो फर्स्ट टू फर्स्ट थ्री ने काय करू शकतो दोन इक्वेशन फॉर्म करू शकतो, सेकंड वन सेकंड थ्री आपण काय करू शकतो याने सुद्धा फॉर्म करू शकतो, किंवा थ्री वन थ्री टू ने पण काय करू शकतो फॉर्म करू शकतो। तुम्ही या दोघांची म्हणजे फर्स्ट टू अँड टू थ्री असं करून काय करू शकत नाही, नंबर्स आपण घेऊ शकत नाही, किंवा काय करायचे आहे फर्स्ट टू फर्स्ट थ्री असेच काय करायचे आहेत इक्वेशन फॉर्म आउट करायचे आहेत। बघूया आपण सोल्युशन मध्ये काय आहे नाऊ, आता मी इक्वेशन नंबर यांना देत नाही, आपण जेव्हा इक्वेशन फॉर्म आउट करू तेव्हाच काय करूया इक्वेशन दिले। काय करायचे आहे बघा, एक्स प्लस वाय मायनस एट डिवायडेड बाय टू इज इक्वल्स टू एक्स प्लस टू वाय मायनस फोर्टीन डिवायडेड बाय थ्री। हे फ्रॅक्शन सॉल्व्ह करून घ्या, सॉल्व्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे, म्हणजेच काय येईल थ्री इंटू एक्स प्लस वाय मायनस एट इज इक्वल्स टू वॉट टू इंटू एक्स प्लस टू वाय मायनस फोर्टीन। सॉल्व्ह करूया काय येईल बघा, थ्री एक्स प्लस थ्री वाय मायनस ट्वेंटी फोर इज इक्वल्स टू टू एक्स प्लस टू टू जा फोर वाय मायनस टू इंटू फोर्टीन इज ट्वेंटी एट। ओके नाउ जे काही कोइफिशियंट्सच्या टर्म आहेत त्या एका साईडला घेऊया आणि कॉन्स्टंट टर्म एका साईडला घेऊया, म्हणजे मी इथं ज्या व्हेरिएबलच्या टर्म्स आहेत त्या एलएचएस ला घेणार आहे, ही कॉन्स्टंट टर्म मी आरएचएस ला देणार आहे। काय येईल बघा, थ्री एक्स प्लस थ्री वाय टू एक्स इकडे प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल, फोर वाय इकडे प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल, नेक्स्ट इथं काय आहे मायनस ट्वेंटी एट हा फोर्टीन इकडे मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होणार आहे। सॉल्व्ह करूया, थ्री एक्स मायनस टू वाय थ्री मायनस टू इज वन मीन्स एक्स, थ्री एक्स प्लस थ्री एक्स मायनस फोर वाय प्लस मायनस मायनस मीन्स थ्री मायनस फोर इज मायनस वन मायनस वाय इज इक्वल्स टू वॉट ट्वेंटी एट प्लस ट्वेंटी फोर, मायनस साईन आहे म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल, साईन काय येणार आहे ग्रेटर नंबरचं येईल मायनस फोर येणार आहे। कॉल दिस एज इक्वेशन नंबर वन, फर्स्ट इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे। आता काय करायचं आहे, फर्स्ट आणि थर्ड सॉल्व्ह करून काय करायचं आहे सेकंड इक्वेशन घ्यायचं आहे। काय येईल बघा, एक्स प्लस वाय मायनस एट डिवायडेड बाय टू इज इक्वल्स टू थ्री एक्स मायनस वाय डिवायडेड बाय फोर। क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल तर काय होईल बघा, फोर इंटू एक्स प्लस वाय मायनस एट इज इक्वल्स टू टू इंटू थ्री एक्स मायनस वाय। ओके सिम्प्लिफाय करूया, काय होतं बघा, फोर इंटू एक्स फोर एक्स प्लस फोर इंटू वाय फोर वाय मायनस फोर इंटू एट इज इक्वल्स टू थर्टी टू इज इक्वल्स टू वॉट टू इंटू थ्री सिक्स एक्स मायनस टू इंटू वाय इज टू वाय। आता काय करूया, ज्या काही व्हेरिएबलच्या टर्म्स आहेत त्या एलएचएस ला घेऊया, कॉन्स्टंट टर्म आरएचएस ला पुट अप करूया। काय होईल बघा, फोर एक्स प्लस फोर वाय मायनस सिक्स एक्स प्लस टू वाय, हा सिक्स इकडे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस झाला, हा टू वाय इकडे काय आहे मायनस आहे इकडे आल्यावर प्लस झाला, थर्टी टू इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर सॉरी मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होणार आहे, म्हणजे इक्वेशन काय होईल बघा, आता फोर एक्स मायनस सिक्स एक्स फोर मायनस सिक्स इज इक्वल्स टू मायनस टू मायनस टू एक्स, नेक्स्ट फोर प्लस टू इज इक्वल्स टू प्लस सिक्स वाय इज इक्वल्स टू थर्टी। आता काय करूया, इक्वेशनला टू ने डिवाइड करूया, टू ने डिवाइड करून काय करायला बघा, डिवाइड इक्वेशन बाय टू, टू ने डिवाइड केल्यावर इक्वेशन काय होईल बघा, मायनस एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू सिक्सटीन, थर्टी टू डिवाइडेड बाय टू इज इक्वल्स टू वॉट सिक्सटीन। कॉल दिस एज इक्वेशन नंबर टू। इक्वेशन वन काय भेटलेलं आहे बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस फोर, इक्वेशन टू काय आहे मायनस एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू सिक्सटीन। नाउ कम्पेअर दीज टू इक्वेशन विथ अवर स्टँडर्ड फॉर्म ए वन सॉरी ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल्स टू सी। ओके ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल्स टू, मी पुन्हा इथं दोन इक्वेशन घेते, काय आहे बघा,
एक्स मायनस फोर वाय इज इक्वल्स टू मायनस फोर कॉल दिज एज इक्वेशन नंबर वन एंड सेकेंड वन इज मायनस एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल्स टू सिक्सटी इक्वेशन नंबर टू. आता अपन काय करूया आपले कोएफिशिएंट्स लिहूया. कोएफिशिएंट्स काय आहेत बघा. ए वन इज इक्वल्स टू व्हाट इथं काय आहे एक्स ला काय नाही म्हणजे कोएफिशिएंट काय असणार आहे वन असणार आहे. बी वन बी वन काय येईल बघा वायचं साईन कोणतं आहे मायनस आहे म्हणजे बी वन काय येईल मायनस येईल. अँड सी वन सी वन चा कोएफिशिएंट काय आहे बघा इथं मायनस फोर आहे. नेक्स्ट ए टू ए टू काय येईल बघा एक्सचा कोएफिशिएंट काय आहे मायनस वन आहे. बी टू बी टू काय आहे बघा इथे थ्री आहे आणि सी टू काय आहे सिक्सटीन आहे. बी टू थ्री आहे सी टू काय आहे सिक्सटीन आहे. नाउ सॉल्व दी फर्स्ट डिटर्मिनंट डी. डी साठी काय येतं बघा ए वन ए टू बी वन बी टू व्हॅल्यू पुटअप करूया. ए वन ए टू काय आहे बघा वन मायनस वन बी वन बी टू काय आहे मायनस वन थ्री. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया काय येतं बघा वन इंटू थ्री मायनस मायनस वन इंटू मायनस वन काय येणार आहे मल्टिप्लिकेशन वन इंटू थ्री इज थ्री मायनस मायनस वन इंटू मायनस वन मीन्स वन अँड थ्री मायनस वन इज इक्वल्स टू व्हॉट टू. देअरफोर सोल्युशन ऑफ डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू टू. डी इज इक्वल्स टू टू आलेला आहे. नाऊ डी एक्स डी एक्स काय येतो ए वन ए टू फक्त आपल्याला काय करायचे आहेत सी वन सी टू नी रिप्लेस करायचे आहेत बी वन बी टू एज इट इज आहे इज इक्वल्स टू. व्हॅल्यू पुटअप करूया सी वन सी टू काय आहे बघा मायनस फोर सिक्सटीन बी वन बी टू काय आहे मायनस वन थ्री. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया काय होईल मायनस फोर इंटू थ्री मायनस मायनस वन इंटू सिक्सटीन काय येतं बघा मायनस फोर इंटू थ्री इज इक्वल्स टू मायनस ट्वेल्व मायनस मायनस वन इंटू सिक्सटीन इज इक्वल्स टू मायनस सिक्सटीन. नाऊ मायनस ट्वेल्व मायनस मायनस गेट प्लस प्लस सिक्सटीन इज इक्वल्स टू व्हॉट मायनस प्लस इज मायनस दोघांची सबट्रॅक्शन होईल साईन काय येणार आहे ग्रेटर नंबरचं येईल म्हणजे सिक्सटीन मायनस ट्वेल्व इज इक्वल्स टू व्हॉट फोर. देअरफोर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी एक्स इज इक्वल्स टू व्हॉट फोर. नाऊ फाइंड आउट द डिटर्मिनंट डी वाय. डी वाय इज इक्वल्स टू काय येईल बघा डी वाय म्हणजे काय वायचे जे काही कोएफिशियंट्स आहेत कोण आहे बी वन बी टू काय करायचे आहेत सी वन सी टू नी रिप्लेस करायचे आहेत. ए वन ए टू सी वन सी टू व्हॅल्यू पुटअप करूया. ए वन ए टू काय आहे आपला वन मायनस वन सी वन सी टू इज मायनस फोर सिक्सटीन. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल बघा वन इंटू सिक्सटीन मायनस मायनस फोर इंटू मायनस वन मायनस फोर इंटू मायनस वन. वन इंटू सिक्सटीन इज इक्वल्स टू सिक्सटीन मायनस मायनस फोर इंटू मायनस वन मायनस मायनस गेट प्लस अँड फोर इंटू वन इज इक्वल्स टू व्हॉट फोर. नाऊ सिक्सटीन मायनस फोर इज इक्वल्स टू व्हॉट ट्वेल्व मीन्स व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी वाय इज इक्वल्स टू ट्वेल्व. आता आपण डी डी एक्स डी वाय फॉर्म आउट करून घेतलेले आहे. डी डी एक्स डी वाय फॉर्म आउट झाल्यानंतर बाय आवर क्रॅमर्स रूल बाय क्रॅमर्स रूल डिटर्मिनंट सॉरी व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट डी एक्स बाय डी. डी एक्स काय आहे आपला इथं फोर आहे डी काय आहे टू आहे. फोर बाय टू इज इक्वल्स टू व्हॉट टू म्हणजे डी एक्सचं सोल्युशन काय येणार आहे टू येणार आहे. नाऊ सोल्युशन ऑफ वाय. वाय इज इक्वल्स टू व्हॉट डी वाय बाय डी. डी वाय ची व्हॅल्यू काय आहे इथं ट्वेल्व आहे डी ची व्हॅल्यू काय आहे टू आहे. ट्वेल्व बाय टू इज इक्वल्स टू व्हॉट सिक्स. देअरफोर फायनल सोल्युशन एक्स वाय इज इक्वल्स टू व्हॉट टू सिक्स म्हणजे आपलं सोल्युशन काय आलेलं आहे टू सिक्स आलेलं आहे. तर इथं काय केलेलं आहे अशा पद्धतीने इक्वेशन दिलं तर घाबरून जायचं नाही. तर हे इक्वेशन आपण काय करतो पेअर वाईज दोन दोन इक्वेशन काय करायचे आहेत सॉल्व करून घ्यायचे आहेत. इक्वॅलिटी दिल्यामुळे हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय करून काय करायचे आहेत इक्वेशन मी दोन फॉर्म आउट करून घेतलेले आहेत. आलेली दोन इक्वेशन परत आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये असल्यामुळे काय करायचं स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करून मी काय केलं आहे ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली आहे. त्या व्हॅल्यूज फाइंड आउट झाल्यानंतर आपण आपला डी डिटर्मिनंट सॉल्व करून घ्यायचा आहे. डी एक्स फाइंड आउट करून घ्यायचा आहे. डी वाय फाइंड आउट करून घ्यायचा आहे. डी डी एक्स डी वाय फाइंड आउट झाले की आपण काय करायचं आहे
क्रैमर्स रूल ने एक्स ची वैल्यू डी एक्स बाय डी येईल, वाय ची वैल्यू डी वाय बाय डी येणार आहे आणि आपलं फायनल सोल्यूशन भेटणार आहे. तुम्ही अजून देखील माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला काही डाउट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेंशन करा. इथं मी क्वेश्चन 5 कंप्लीट झालेला आहे, नेक्स्ट पार्ट मध्ये आपण क्वेश्चन 6 पाहायचा आहे.